एक मोठी मोहीम घेतली आपण डीप क्लीन ड्राईव्हची, त्याच्यामध्ये महाराष्ट्र स्वच्छता अभियान जे आहे स्वच्छ महाराष्ट्र अभियान एक मोठ्या प्रमाणावर आपण मुंबईमध्ये सुरू केले, परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये टप्प्याटप्प्याने ते सुरू करतोय आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी ते देखील महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये एक लोक चळवळ निर्माण व्हावी अशा प्रकारचा प्रयत्न आहे आणि मोठ्या प्रमाणात त्याला प्रतिसाद लोक देत आहेत हे. आणि त्याचबरोबर येणारं वर्ष जे आहे यामध्ये राज्याचे जे प्रकल्प आहेत ते प्रकल्प अतिशय वेगाने पुढे नेण्याचा संकल्प, राज्याचा सर्वांगीण विकास, शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी, युवा या सर्वांसाठीच सरकार निर्णय घेत आहे, सरकार योजना आखतंय आणि त्याप्रमाणे या सर्व समावेशक आणि या राज्याचा सर्वांगीण विकास हाच ध्यास आमच्या सरकारचा आहे आणि सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस, त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी, राज्य सुजलाम सुफलाम व्हावं अशा प्रकारचा संकल्प जो आहे तो आपण घेतलेला आहे. राज्यातून अनेक उद्योग जे आहेत ते राज्याबाहेर जातात, नाही त्याच्यावर मी बोललेलो आहे. त्याच्यावर खरं म्हणजे त्याच्यावर मी बोललो यापूर्वीच की असा कुठलाही पाणबुडीचा प्रकल्प आपल्या राज्याच्या बाहेर जाणार नाही. उलट जे आपण गेल्या वर्षभरामध्ये आज जे MOU साईन केले 1,37,000 कोटीचे, अनेक जे उद्योगपती आहेत त्यांनी महाराष्ट्राला पसंती दिलेली आहे. या MOU मधले करारनाम्यातले 80-85% कामं आपण त्याचं इम्प्लिमेंटेशन केलंय आणि आपण त्या उद्योगांना सिंगल विंडो क्लिअरन्स असेल, त्यांना लागणाऱ्या सवलती आहेत, त्यांना लागणाऱ्या परमिशन्स आहेत, या सर्व देतोय. त्यामुळे महाराष्ट्राला उद्योग प्राधान्य देत आहेत, पसंती देत आहेत, त्यामुळे या पुढे देखील मोठ्या प्रमाणावर उद्योग येतील आणि या राज्यातल्या तरुणांना रोजगार मिळेल अशा प्रकारचं प्रयत्न सरकारचं आहे. त्यामुळे हे असं आरोप प्रत्यारोप जो आहे त्याच्यामध्ये कुठलाही काही सत्यता नाही, एवढंच मी या प्रसंगी सांगतो.